व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। गायकवाड कम्प्युटर सेंटर आणि कोचिंग क्लास तर्फे न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव येथे करिअर सेमिनार मोठ्या उत्साहात पार पडलाय। न्यू इंग्लिश स्कूल येथे करिअर डे अंतर्गत करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयीन सामुपदेशक श्रीमती व्ही व्ही बेल्हेकर मॅडम यांनी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक अजिंक्यदेव गायकवाड, शिक्षिका सौ सुषमा गायकवाड, शिक्षक कलपुरे कुरकुटे यांनी करिअर निवडीची तसेच जीवनाच्या जडणघडणीसाठी आवश्यकता व योग्य करिअर निवडीचे जीवनातील महत्त्व सांगितले। दहावीनंतर पुढे काय याविषयी बहुमोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक प्रशिक्षण, MSCIT स्पोकन इंग्लिश तसेच नीट, JEE यांसारख्या प्रवेश परीक्षा यांबाबत सविस्तर माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली। या परीक्षांचा व बोर्ड परीक्षेचा सराव व्हावा यासाठी गायकवाड अकॅडमीमार्फत मोफत ऑनलाईन टेस्ट देण्यात येणार असल्याचेही यावेळी घोषित करण्यात आले। या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गायधने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी विद्यालयातील सर्व सेवक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तर आभार प्रदर्शन शिक्षक राजळे यांनी केले। काही सायबरच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही माइंड मध्ये फिट ठेवायला हव्या। काय केलं पाहिजे, काय करायला नको। आता तुम्ही 9वी 10वीचे मुलं आहेत, म्हणजे खरंच सिरियसली या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार, तुमच्या पालकांना शिकवणार। कारण सध्याचं युग हे डिजिटल तंत्रज्ञानानं भरलेलं युग आहे। खूप प्रकारच्या क्रांती इतिहासात तुम्ही अभ्यासले असतील। वसाहतवाद झाले, औद्योगिक क्रांती झाली, हरित क्रांती झाली, आणि आता येईल ती रोबो क्रांती असेल। रात्री तुम्हाला 12-1 वाजता शेतात जाऊन पाणी भरायची गरज पडणार नाही। तुमच्याकडे एक अँड्रॉइड रोबोट असेल, 5000 तो दुकानात भेटेल इथं। त्याला फक्त सांगायचं, हे जा रे पाणी भर। तो रात्री जाणार, पाणी भरणार, कुत्रे आकलणार, चिमण्या आकलणार, सगळं करणार। त्याला फक्त चार्जिंग करायची, तो पगारही मागणार नाही, काहीच नाही। म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज बघा, आता आपण करिअर कडे चाललोय। करिअर घडवायचंय आपल्याला, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, तर कोणी बोट भरती केली नाही, पण ते सगळ्यांना व्हायचं असतं, आपल्या प्रत्येकाच्या मनात असत। पण एक गोष्ट अडते, कुणीच बोट वर करत नाही, मी का करू। म्हणजे एकाने बोट वर केल्याशिवाय दुसऱ्याला हिंमतच होत नाही, एवढी भारतात एकता आहे आपल्या। म्हणजे काय, आता जी क्रांती होणार आहे त्याच्यात तुम्हाला पाऊल टाकायचं, मग करिअर कुठे घडवायचं। 10वी नंतर बरेच मुलं डिप्लोमाला जातात, काही ITI निवडतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड घेतात। 12वी नंतर ज्या ऑपॉर्च्युनिटी संधी तुमच्यासाठी आहेत, जसं की मेडिकल फील्ड आहे, इंजिनिअरिंग आहे, आणि अदर दॅन काही फील्ड्स। आता जी मुलं सायन्स कडे जाणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या ह्या शाखा उघड्या आहेत, आणि जी मुलं कॉमर्स कडे जातील ते बँकिंग, फायनान्स फील्ड, आर्ट्स कडे जाणारी मुलं स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतील। पण सायन्स फॅकल्टी निवडणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त संधी मिळणार आहे। मग इथं बसलेल्या कुणाला वाटतं की आम्हाला करिअरची संधी नको? प्रत्येकाला वाटतं करिअर झालं पाहिजे, आपलं आपलं नाव निघलं पाहिजे, आपल्या बालकांचं नाव निघलं पाहिजे। 12वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंगची जर फील्ड निवडत असाल तर त्यासाठी कुठला विषय हवा? आपण 12वीला सायन्सला 4 विषय घेतो महत्वाचे, कोणते असतात ते? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स। ऐकलेत का, अभ्यासलेत का? नाही, खोटं बोलतो। सध्या तुमच्या मॅथ्समध्ये तुमचं मॅथ्सचं पोर्शन झालंय, आणि तुमच्या सायन्समध्ये ह्या तीनही PCBचं अभ्यास तुमचा झालाय। फक्त ते एका पुस्तकात, 2 पुस्तकात झालं असेल, भाग 1 भाग 2 मध्ये। पण ह्या फॅकल्टीचा अभ्यास तुम्ही केलाय, बेस्ट झालाय, पण त्याचं लक्ष दिलंय का? कारण हेच तुम्हाला 11वीला आढळणार। बरीचशी मुलं असं म्हणतात 11वी म्हणजे रेस्ट इयर, 11वीला काहीच करायचं नाही, 12वीला खूप अभ्यास करायचा, कारण 12वी महत्वाचं असतं। आणि 11वीला नसं म्हणजे
अभ्यासाचं वेळापत्रक नको, काहीच नको, अकरावीला आराम असं म्हणणारे मुलं आयुष्यभर आराम करतात. पण आतापासून जी मुलं प्रिपरेशन करतील, तयारी करतील, त्यांच्यासाठी या संधी तयार आहेत. अगदी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, रोबोटिक्स आहे, रोबोटिक इंजिनिअरिंग आहे. खूप प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या संधी आहेत तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला PCM नावाचे विषय घेऊन पुढे जावं लागेल. जर तुम्ही या प्रकारच्या इंजिनिअरिंग केल्या तर काय बरं तुम्हाला सॅलरी असेल, पगार? तर जनरली 2 लाख रुपयांपासून ते 24 लाख रुपयांपर्यंत वार्षिक तुमचं इन्कम असू शकतं जर तुम्ही या इंजिनिअरिंगच्या फील्ड निवडून त्याच्यात सक्सेस झालात. पण त्याचा अभ्यास आता करावा लागेल. प्रतिनिधी देविदास खरात सह श्रद्धा दिवेकर, OS News, राहता.